प्रेमासाठी झाले आयएएस ही कहानी आहे अशा आयएएसची, जे प्रेम मिळवण्यासाठी आयएएस झाले. जेव्हा ते मुलीच्या घरी हात मागायला गेले तर मुलीचे वडील म्हणाले, आयएएस झालास तरच मुलीचा हात तुझ्या हातात देईल. आणि आपल्या प्रेमासाठी डॉक्टर विपिन इटनकर हे आयएएस झाले. आज त्यांची कहानी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग वेळ न लावता व्हिडिओ सुरू करतो. डॉक्टर विपिन विठोबा इटनकर हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील. त्यांचे 12वीपर्यंतचे शिक्षण विद्यानिकेतन शाळेत झाले, तर त्यांनी इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर येथून MBBSची डिग्री मिळवली. वडील विठोबा इटनकर हे एका कंपनीत असिस्टंट मॅनेजर होते, तर आई शारदा या गृहिणी. विपिन यांना सुरुवातीला इंजिनियर व्हायचे होते, पण आई वडिलांच्या आग्रहास्तव विपिन हे MBBS करून डॉक्टर झाले. या प्रवासात त्यांची डॉक्टर शालिनी, ज्या चंदीगड हरियाणाच्या आहेत, यांच्याशी ओळख झाली व प्रेमही झाले. डॉक्टर शालिनी यांना मागणे घालण्यासाठी विपिन शालिनीच्या वडिलांना भेटली, पण वडिलांनी एका वाक्यात सांगितले, डॉक्टर तर खूप आहेत, तू जर आयएएस होशील तर माझ्या मुलीचा हात तुझ्या हातात देईल. आणि इथून डॉक्टर विपिन यांचा आयएएसचा प्रवास सुरू झाला. UPSC बद्दल काही माहीत नव्हते, म्हणून डॉक्टर विपिनने या परीक्षेची माहिती मिळवण्यास सुरुवात केली. सिलॅबस काय आहे, तयारी कशी करावी, कोणती पुस्तके वाचावी याचे नियोजन केले. यावेळेस डॉक्टर विपिन समोर दोनच गोष्टी होत्या, एक तर प्रेमासाठी वाटेल ते व दुसरे म्हणजे त्यांचे वडील, जे कमी शिक्षण घेऊन क्लार्क या पदावर रुजू होऊन असिस्टंट मॅनेजर झाले होते. त्यांचा संघर्ष जीवन प्रवास डॉक्टर विपिन यांना प्रेरित करत होता की अशक्य काहीच नाही. डॉक्टर विपिनने 2010 पासून UPSCच्या अभ्यासाला सुरुवात केली. डॉक्टरची प्रॅक्टिस विपिन सोडू शकत नव्हते, म्हणून काम करत करत जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मन लावून अभ्यास करायचा हे धोरण त्यांनी अवलंबिले. नियोजनबद्ध अभ्यास, कठोर मेहनत, वडिलांचा आदर्श आणि डॉक्टरकी करत करत चौथ्या प्रयत्नात 2013ला 14व्या रँकने डॉक्टर विपिन हे आयएएस झाले. आयएएस डॉक्टर विपिन म्हणतात, I was prepared to face failures as I believe that success comes with glory if we learn from our failures. डॉक्टर विपिन यांना सुरुवातीला गडचिरोलीला पोस्टिंग मिळाली, त्यानंतर 2017ला ते लातूरचे CEO म्हणून रुजू झाले. लातूरचे CEO असताना खूप कमी वेळात ZP च्या कामातील बारकावे शिकून घेतले. प्राथमिक आरोग्य केंद्रांना शिस्त लावली, केंद्रातील डॉक्टरांची उपस्थिती वाढवली, दर्जेदार आरोग्य सेवा मिळवे म्हणून काम केले. खूप दिवसापासून बंद असलेल्या ZP कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा सुरू केल्या, शाळा डिजिटल केल्या, अनुकंपा तत्वावर सेवेत सामावून घेण्याची बंद असलेली प्रक्रिया सुरू केली. या सर्व कामामुळे सेकंड टर्मला डॉक्टर विपिन यांचे नांदेडचे कलेक्टर म्हणून बदली झाली. नांदेडलाही डॉक्टर विपिन यांनी आपल्या कामाचा धडाका लावला. सरकारी दवाखान्याबद्दल लोकांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी स्वतःच्या बायकोची डिलिव्हरी सरकारी दवाखान्यात करून एक आदर्श घालून दिला. कोरोनाच्या काळात ही जनतेच्या अडचणी व मदत करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. अशा डॉक्टर विपिन यांना स्वतःला कोरोनाची लागण झाली. स्वतः सरकारी दवाखान्यात कोरोनावर उपचार घेऊन डॉक्टर विपिन बरे झाले व परत लोकसेवेत रुजू झाले आहेत. अशा प्रामाणिक व लोकांसाठी धडपडणाऱ्या आयएएस डॉक्टर विपिन यांना त्यांच्या पुढील कार्यास लक्ष शुभेच्छा. डॉक्टर विपिन यांचा जीवन संघर्ष पाहिल्यावर असे जाणवते की आयुष्यात काहीतरी मिळवायचं असेल तर प्रेरणा मोटिवेशन खूप महत्त्वाचे आहे. कोणासाठी मोटिवेशन ही त्याची हलाखीची परिस्थिती असू शकते, यशस्वी झालेल्या एखाद्याचे जीवन असू शकते, स्वतःचा झालेला अपमान असू शकतो किंवा प्रेमसुद्धा असू शकते. फक्त गरज आहे असे मोटिवेशन ओळखण्याची. आणि एकदा प्रेरणेने जिद्दीला पेटलेला माणूस काहीही करू शकतो, अगदी काहीही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. माझे चॅनल हो की मोर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा. त्याने काय होईल तर तुम्ही सगळ्यात अगोदर माझे व्हिडिओ पाहू शकाल. तोपर्यंत थँक्यू अँड बी पॉझिटिव्ह.